आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालाय मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर सिंपली कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीट मार्क आणि शेकपे प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तुमचा जर ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीट मार्क आणि शेकबे प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली आजचा जो बीट मार्क आहे त्याचा ओवरऑल तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। तिथं आपण फक्त डेमोसाठी 15 सेकंदाचं जे बीट मार्क घेतलेला आहे तुम्ही ज्या व्हिडिओमधून डाउनलोड कराल ते तुम्हाला 20 ते 25 सेकंदाचं मिळून जाणार आहे। त्यानंतर आजचा जो शेकबी प्रोजेक्ट आहे त्याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि खाली प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं आपलं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील एक कोणताही इमेज आपल्याला सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची जी लेंथ आहे ती थोडीशी वाढवून येत आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आहे ती पहिल्या बीट मार्कपर्यंत म्हणजे 4.23 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला 4.23 पासूनच परत एकदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या इमेज आहेत आपल्या बीट मार्कवर या बीट मार्कनुसार आपल्या ज्या सर्व इमेज आहेत ते आपल्याला इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सिम्पली बघू शकताय या बीट मार्कनुसार इथं आपल्याला इमेज आहेत ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे एक एक इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत इमेज या बीट मार्कनुसार आपल्याला अशा प्रकारे सर्व इमेज आहेत त्या एक एक प्रमाणित आपल्याला ऍड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्या सर्व इमेज आहेत त्या ऍड झालेल्या आहेत। आता ऍड केलेल्या प्रत्येक इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर येऊन आपल्याला पहिल्या इमेजला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। परत एकदा इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबर आणि थर्ड नंबर दोन इफेक्ट बघू शकताय। तो सिम्पली इथून आपल्याला सेकंड नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्टवर इथं आपल्याला सिम्पली पहिल्या बीट मार्क म्हणजे 4.23 सेकंदापर्यंत आपल्याला पेस्ट करायचं आहे। त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून पूर्ण स्टेटसपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे हा क्रम यूज करायचा आहे की एक इमेजमध्ये सोडून आपल्याला तिसऱ्या इमेज लेअरला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा। अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपण हीच आपण जी क्रम आहे तो इथं आपल्याला यूज करून घ्यायचा आहे। इथं जो इफेक्ट आहे तो पेस्ट झालेला आहे फर्स्ट इफेक्ट। परत इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो थर्ड नंबरचा इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि इथं आपल्या सेकंड नंबरच्या म्हणजे 5.10 सेकंदाच्या बीट मार्कला इथं आपल्याला पेस्ट केल्यानंतर परत एकदा एक इमेजमध्ये सोडून इथं आपल्याला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इथंही आपण पहिल्या इफेक्टला जसा क्रम यूज केला तसा इथंही आपण इथं क्रम यूज करायचा आहे आणि इथं एकाडे एक आपल्याला इमेजला इफेक्ट द्यायचा आहे, ज्या करून आपल्याला जो इमेज दोन्ही इमेज आहेत ते एकाडे इमेजचं जे इफेक्ट कॉम्बिनेशन आहे दोन्ही एकाडे ते आपल्याला युनिक असं दिसून येणार आहे। त्यासाठी इथं आपण इथं ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि शेवटचा हा जो आपण इफेक्ट जो पेस्ट केला त्या इफेक्टला आपण इथं आपल्याला इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे आणि ब्लिंक आपल्याला सर्च करायचं आहे। ब्लिंक सर्च केल्यानंतर इथं आपल्याला त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट सेटिंगवर क्लिक करून आपल्याला इथं ब्लिंकवर ऑप्शन करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला जो इमेज आहे तो ब्लिंक होताना दिसून येतो आहे। तर दोन्ही इफेक्ट आपले सर्व इमेज इथं इफेक्ट आहे ते अप्लाय झालेले आहेत।
नेक्स्ट स्टेप इथून बॅक निघून शेकिप करू जो ओपन करून घ्यायचा आहे आणि जो फोर्थ नंबरला स्पेशल सिक्स लेअर इफेक्ट दिसून येत आहेत तो सिम्पली इथून आपल्याला समोरील सिक्स लेअर इथं आपल्याला लॉंग प्रेस करून इथं सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी सिक्स लेअर इथं बघू शकता इथे करून घ्यायच्यात. कॉपी सिक्स लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून आपल्याला पेस्ट सिक्स लेअर करून घ्यायच्यात. पेस्ट सिक्स लेअर करून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला या लॉन्ग प्रेस करून सिक्स लेअर इथं आपण कॉपी करून घेणार आहोत. याची जी लेंथ आहे ते शेवटपर्यंत आपल्याला एक साथ तिथं ऑप्शन दिसतो त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो पहिला लेअर पहिल्यापासून जी लेअर आहे आपली एक नंबरची ती आपल्याला 4.23 सेकंदा रेंजपर्यंत तिथं आपल्याला ठेवायची आहे. राहिलेली आपण इथं कट करू शकतो. कट केल्यानंतर सिम्पली आपली जी सेकंड नंबरची ही लेअर बघू शकताय ती आपल्याला 4.23 ठेवून घ्यायची आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि परत स्टार्टिंग लाईन परत एकदा आपलं चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे. जो आपला बर्थडे पी एन जी आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन तर आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे आणि याची लेंथ आहे ती 4.23 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायची. परत एकदा इथूनच आपल्याला प्लस चिन्ह जायचं मीडियमच जायचं आहे आणि परत एकदा तोच इमेज जो आपला पी एन जी आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्म जाऊन तर आपल्याला परत एकदा खाली स्क्रोल करून आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती अरुचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एचडीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.